राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी एकतर्फी विजय मिळवला. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं नोटाच्या पर्यायाला मिळाली आहेत. अन्य अपक्षांची अनामत जप्त झाली आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत 86,570 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी लटके यांना 66,530 मतं मिळाली, तर नोटा म्हणजे वरीलपैकी कोणीही पात्र नाही या पर्यायाला 12,806 मतं मिळाली आहेत. ही जागा कोणी लढवायची यावर शिंदे गट आणि भाजप यांच्यात सुरुवातीला संभ्रमाचं वातावरण होतं, पण भाजपने ही जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु नंतर मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. या निवडणुकीत भाजपचे डिपॉझिट जप्त होणार असल्याच्या धास्तीनेच भाजपने उमेदवार माघारी घेतला अशी ओरड शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. परंतु रमेश लटके यांच्या विधवा पत्नीविषयी सहानुभूती म्हणून आम्ही ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं. या निवडणुकीतील विजयानंतर प्रतिक्रिया देताना ऋतुजा लटके यांनी म्हटलंय की आपला मोठ्या मताधिकारांनी विजय झाला असला तरी या विजयाचा जल्लोष केला जाणार नाही, कारण आपल्या पतीच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. हा विजय मी माझ्या पतीला समर्पित करते, त्यांनी केलेल्या कामाचीच ही पावती आहे असं त्यांनी म्हटलंय. या निवडणुकीत नोटाला जास्त मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आहेत. त्याविषयी प्रतिक्रिया देताना ऋतुजा लटके यांनी म्हटलंय की भाजपनेच त्यासाठी ही मोहीम चालवली होती. या निवडणुकीत नोटाला जास्तीत जास्त मते टाका असा प्रचार त्यांनी चालवला होता, त्यामुळे नोटाला जितकी मतं मिळाली आहेत तितकीच भाजपची या मतदारसंघातील ताकद आहे, त्यापेक्षा त्यांची ताकद जास्त नव्हतीच. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली असती असंही त्यांनी म्हटलंय. भाजपने निवडणुकीआधी सर्वे करून घेतला होता, त्यात त्यांना हे चित्र स्पष्ट झालं होतं असंही ऋतुजा यांनी नमूद केलंय. त्यांनी आपल्या विजयाचं श्रेय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना दिलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केलाय. कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली, आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं, मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकलाय याचा मला अभिमान आहे आणि आनंद आहे. आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं, ज्यांच्या मागणीवरून गोठवलं ते या निवडणुकीच्या रिंगणात आजूबाजूलाही नव्हते, मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर नोटा एवढी मतं त्यांना मिळाली असती अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत असं खळबळजनक विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांवर न्यायालयाने कारवाई केली. तर या सरकारच्या भविष्याचं काय होणार याबाबत जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील याबाबत वक्तव्य केलंय. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. जर 16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. नांदेडमध्ये सुरू असलेल्या धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या वलसाड इथून भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय आणि ये गुजरात हमने बनाया है अशी नवी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच आपला गुजरात विजयाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आपल्याला मदत करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. अगोदर कापराडा येथे सभा झाल्यानंतर वलसाड येथे दाखल झाल्यावर त्यांनी भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. तसेच ते जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा जेवढ्या जागा जिंकून भाजप सत्तेवर येत होती त्यापेक्षा जास्त जागा यावेळी भूपेंद्र पटेल यांनी जिंकून देण्याचं त्यांनी आवाहन केलंय. भूपेंद्र यांचा रेकॉर्ड माझ्यापेक्षा भारी असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. भाजपच्या गुजरातमधील डबल इंजिन सरकारकडून तेथील जनतेची फसवणूकच होत असून या फसवणुकीतून काँग्रेस पक्ष गुजराती जनतेला वाचवेल आणि तेथील जनतेला दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करेल असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलाय. त्यांनी म्हटलंय की आम्ही गुजरातील जनतेला 8 कलमी वचननामा दिलाय, त्यात 500 रुपयांमध्ये LPG सिलेंडर, तरुणांना 10 लाख नोकऱ्या, 3 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा स्वरूपाच्या आश्वासनांचा समावेश आहे. ही सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू असं त्यांनी म्हटलंय. गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आजच आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण लागू करणाऱ्या 130व्या घटनादुरुस्तीची वैधता निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय उद्या सोमवारी आपला निर्णय सुनावणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गेल्या महिन्यात 103व्या घटनादुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश उदय लळित, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जे बी पास्टरवाला यांचं खंडपीठ हा निकाल देणार आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या निवृत्तीआधी हा महत्वाचा निर्णय असणार आहे.
बाजारातील रोख रकमेचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने नोटबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी प्रत्यक्षातील चित्र मात्र नेमकं उलट असल्याचं स्पष्ट झालंय. 21 ऑक्टोबरच्या स्थितीनुसार आज बाजारात तब्बल 30,88,000 कोटी रुपयांच्या चलनी लोटा असल्याचं स्पष्ट झालंय. ज्या दिवशी नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला त्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी बाजारात एकूण ज्या नोटा चलनात होत्या त्या सुमारे 17,70,000 कोटींच्या होत्या. त्या तुलनेत सध्या चलनात असलेल्या नोटांचं प्रमाण तब्बल 71.84% जास्त आहे. परग्रहवासीय म्हणजेच एलियन बाबत जगात सर्वत्र नेहमीच चर्चा सुरू असते. आता शास्त्रज्ञांनी या विषयाला पुढील स्तरावर नेलं असून परग्रहवासियांच्या आगमनासाठी पृथ्वीने तयार राहायला हवं आणि त्यासाठी संपूर्ण नियोजन करावं असा सल्ला आता शास्त्रज्ञांनी दिला. परग्रहवासीय पृथ्वीवर कधी येतील याबाबत कोणताही संकेत नसले तरी त्यासाठी तयारी करण्याची हीच वेळ असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. स्कॉटलंडमधील सेंट अँड्रूज युनिव्हर्सिटीत संशोधक याबाबत योजना तयार करत असून परग्रहवासीय पृथ्वीवर आल्यावर त्यांच्याशी कशाप्रकारे सामना करायचा याबाबतचं नियोजन या योजनेमध्ये तयार केलं जाणार आहे. मेलबर्न सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुलची धडाकेबाज फलंदाजी आणि त्यांना गोलंदाजांनी दिलेली योग्य साथ यांच्या जोरावर भारताने T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या लढतीत झिम्बाब्वेच्या 71 धावांनी पराभव केलाय. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताने यापूर्वीच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला असल्याने या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीने विजय महत्वाचा होता. आजवर विश्वकरंडकच नव्हे तर अन्य मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे गटात अव्वल ठरल्यावर उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना व्हावा यासाठी भारताला विजय आवश्यक बनला होता. आता येत्या गुरुवारी भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार असून त्यापूर्वी बुधवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य लढत रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होणार अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये येते.